नमस्ते फ्रेंड्स, प्रिन्सेस लाईफस्टाईल अँड किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण भेंड्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली होती. त्याने धुवून चिरून त्याला तेलामध्ये फ्राय केलेला आहे. इथे मी लहान साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. एक लहान साईजचा कांदा घ्यायचा आहे, त्याला बारीक चिरायचा आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, हिरवी मिरची, मॅगी मसाला, चवीपुरतं मीठ, तेल घ्यायचं आहे, जिरे, हळद, लाल तिखा, धन्याची पावडर व गरम मसाला. आपली कढई तापलेली आहे. तेलामध्ये जिरे तडकले की त्यानंतर आपण त्यावर कढीपत्ता टाकणार आहे. लसूण, हिरव्या मिरच्या, याला व्यवस्थित फ्राय करायचे. आता आपल्याला यामध्ये कांदे टाकायचे आहेत. गॅसचा फ्लेम आपण मीडियम टू हाय वर ठेवायचा आहे. आता आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत. काही ठिकाणी टोमॅटो घालत नाही, स्किप करतात, पण आज मी तुम्हाला टोमॅटो घालून भेंडीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आणि एक ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण की आपले जे टोमॅटो आहेत ते थोडे सॉफ्ट होतील. भेंड्याच्या भाजीमध्ये टोमॅटो कोणी घालत नाही लवकर, कारण की भेंड्याची भाजी जी आहे ती चिकट होते, त्यामुळे टोमॅटो स्किप करतात खूप ठिकाणी. पण आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. आता आपल्याला टोमॅटोमध्ये मीठ टाकून ठेवलं होतं म्हणून थोडंसं झाकून ठेवायचं आहे. गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आहे. हे पहा, मी जी ट्रिक सांगत होते ते म्हणजे भेंडीला व्यवस्थित धुवून व चिरून आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहे, जेणेकरून त्याचा जो चिकटपणा असतो तो निघून जाईल. आता ही भेंडी एकमेकांना बिलकुल चिकटत नाहीये, तुम्ही पाहू शकता. हे पहा, आपले टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत. आता आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत. त्यासाठी गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो ठेवा. यामध्ये 1/2 पॅकेट मॅगी मसाला घालायचा आहे. सर्वप्रथम मॅगी मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपल्याला यामध्ये चिमूटभर हळद, 1 टेबलस्पून लाल तिखा, 1 टेबलस्पून धन्याची पावडर व 1 टेबलस्पून गरम मसाला. मी या स्पूनच्या साह्याने मसाले ऍड करते, तुम्ही अंदाजे मसाले टाकू शकता. आता आपल्याला सर्व मसाल्यांना एकत्रित मिक्स करायचं आहे आणि मसाले थोडे शिजले पाहिजे. त्यासाठी आपण यामध्ये एक थोडंसं पाणी ऍड करणार आहोत. मी 1/2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यातूनही आपल्याला थोडंसं पाणी ऍड करायचं आहे, कारण की आपले मसाले जे आहेत ते शिजले पाहिजे, नाहीतर आपले मसाले कच्चेच राहतील. हे पहा, तुम्हाला जर गॅस फास्ट ठेवायचा असेल तर कंटिन्युअसली स्टर करावं लागेल. कंटिन्युअसली असं मसाले जळायला नाही पाहिजे. आता आपण गॅसचा फ्लेम स्लो करून 1 ते 1.5 मिनिटासाठी पहा, आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित शिजले आहेत आणि जे थोडंसं पाणी पण आपण ऍड केलं होतं ते पण पूर्ण सुकलेलं आहे. आता
आता आपल्याला या स्टेजवर फ्राय केलेली भेंडी घालायची आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही भेंड्याची भाजी नक्की बनवून बघा. बिलकुल चिकट झालेली नाही आपली भेंडी, एकदम सुटसुटीत झालेली आहेत आणि मसाला चांगला व्यवस्थित त्यातले मसाले शिजल्यामुळे खूप टेस्टी लागतं, खूप टेस्टी लागते ही भाजी. चपाती बरोबर किंवा भाता बरोबर पण ही भाजी खूप टेस्टी लागते. आपल्याला पुन्हा एक मिनिट झाकून ठेवायचं आहे. हे पहा आपली भेंडीची भाजी जी आहे ती रेडी झालेली आहे. भेंडीला आपण आधीच तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ती ऑलरेडी सॉफ्ट झालेलीच होती. आता फक्त आपल्याला मसाल्यांमध्ये थोडीशी फ्राय केली आहे. हे पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन रेसिपी सिक्स साठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.